बदलत्या परिस्थितीमुळे समाजापुढे नवनवीन प्रश्नांनी ज्वलंत स्वरूप धारण केले आहे. पण दुर्दैवाने समाजाच्या सुधारणाची जबाबदारी घेतलेले पुढारी कोणत्याही प्रश्नाचा उपयोग राजकारणासाठी करतात. प्रश्न सुटण्याऐवजी त्याचे राजकारणच होते याचा सर्वांनी आता गांभीर्याने विचार करायला हवा. समाजात जे जे काही चांगले होईल त्याला प्रोत्साहित केले पाहिजे असे मत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी धुळ्यात व्यक्त केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डॉक्टर आशिष पाटील यांचा सत्कार झाला. धुळे शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजीचे प्रमुख डॉक्टर आशिष पाटील यांनी मूत्राशयातून मोठ्या प्रमाणावर खडे काढल्यामुळे त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुकात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जवाहर शिक्षण संस्था आणि शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील राजश्री छत्रपती शाहू नाट्य मंदिरात रविवारी सकाळी 11 सुमारास हा सत्कार सोहळा झाला. या कार्यक्रमास ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासह डॉक्टर आशिष पाटील यांचे मार्गदर्शक डॉक्टर अजित फडके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के बी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. याशिवाय व्यासपीठावर माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत शिंदे, त्यांच्या पत्नी अनुराधा शिंदे, डॉक्टर आशिष पाटील, त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रीती पाटील, डॉक्टर प्रमिला पाटील उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले, सामाजिक स्वास्थ्यासाठी डॉक्टरांप्रमाणे सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही विषयाचे राजकारण होता कामा नये याची जाणीव राजकारण करणाऱ्यांना करून दिली पाहिजे. माझ्या बोलण्याचा रोग हाच होता की दहशतवादाचा जर समूळ नाश करायचा असेल तर दहशतवाद्याचं जो त्याला पाठिंबा देत आहे त्यांना त्यांनी पाठिंबा देता. आज युनोच्या प्रत्येक सभासद राष्ट्राने हे सांगितलं की दहशतवाद हा कॅन्सर सारखा रोग आहे. हो, परंतु दहशतवादाला तुम्ही पाठीशी घालता, दहशतवादाला तुम्ही आश्रय देता आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढाई करायची भाषा करता, ही दुतुंडी भाषा चालणार. आणि म्हणून आज आम्हाला दहशतवादाने जसं होरपळलेलं आहे तसं पाकिस्तानला या दहशतवादाचा त्रास. हा दहशतवाद एक भस्मासूर आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या वेळेला एखाद्या प्रश्नापुढे आपल्याला समोर उभायचं असेल, समोर त्याच्या विरुद्ध लढायचं असेल, तर समाजामध्ये काय ज्वलंत प्रश्न आहे याचा विचार करा. अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्राबाबत फारसे चांगले बोलले जात नाही, पण तरीही धुळे शहर आणि जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद आहे. निरनिराळ्या आजारांवर सखोलपणे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर या शहरात सक्रिय झाले आहेत. अलीकडे धुळ्यात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळते, एका अर्थाने धुळेकर भाग्यशालीच म्हणायला हवे अशी भावना कुलगुरू डॉक्टर के बी पाटील यांनी व्यक्त केली. एरवी आपण सतत काही वेळेला असा विचार करतो की या सोप्या गोष्टीत करून टाकावं, कारण सोपी गोष्ट करण्याकडे माणसाचा स्वभावच असतो. आजही मला असं वाटतं की धुळे शहर हे पुष्कळ चांगलं आहे असं मला वाटतं. युरोलॉजिस्ट चिकित्सक असला तर तो रुग्णाची किडनी हमखास वाचवितो. किडनी वाचविणे म्हणजे रुग्णाला खऱ्या अर्थाने जीवनदान देणे आहे. डॉक्टर आशिष पाटील यांनी केलेली शस्त्रक्रिया आश्चर्य व्यक्त करायला लावणारी आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या नावाची नोंद गिनीज बुकात झाली, त्यामुळे त्याचे नाव मोठे झाले. त्याचवेळी स्वाभाविकपणे त्याचा गुरु म्हणून माझेही नाव मोठे झाले असेही मला वाटते. डॉक्टर आशिष पाटलासारखी कामगिरी विद्यार्थ्यांनी केली तर गुरुचेही महत्त्व वाढेल अशी भावना डॉक्टर अजित फडके यांनी यावेळी व्यक्त केली. कितीही त्रास पडला तरी धडपड करून रुग्णाची किडनी वाचवायचा प्रयत्न करतो आणि मला अतिशय आनंद वाटला की 170,000 स्टोन काढून सुद्धा आशिषने या रुग्णाची किडनी वाचवली. डॉक्टर आणि रुग्ण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण रोगमुक्त झाल्यानंतर रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये मैत्री प्रस्थापित होते. गिनीज बुकात नाव नोंदवण्यास कारण ठरलेली शस्त्रक्रिया ज्या रुग्णावर झाली त्या रुग्णाची आणि माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची मैत्री झाली आहे. आपल्यासाठी असाध्य असे काहीच नाही, केवळ चिकित्सकपणे काम केले तर निश्चित यशस्वी होता येते असा माझा अनुभव आहे. हा अनुभव समृद्ध करण्यासाठी अर्थातच कुटुंबाची वेळोवेळी साथ मिळाली असे डॉक्टर आशिष पाटील यांनी स्पष्ट केले. डॉक्टर आणि पेशंट हे एका नाण्याचे दोन बाजू असतात. आधी पेशंट डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये येतो, तो डॉक्टरवर विश्वास ठेवतो आणि त्याचं रोग निदान करून ट्रीटमेंट करून घेतो. एकदा रोगमुक्त झाल्यावर पेशंट हा पेशंट राहत नाही, तो डॉक्टरचा मित्र होतो. असंच मी व माझा मित्र धनराज वाडिले, जो आता सध्या शहाद्यात राहतो, त्याच्या माझं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आमचं दोघांचं नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पोहोचलं.